येथे मी तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालत आहे फोडणीसाठी जिरे घालूया जिरे घालून झाले की आता येथे मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे तो घालत आहे तो आपण छान भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवरती भाजायचा आहे आता आपण याच्यामध्ये शेपूची भाजी घालूया येथे मी भाजी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घालूया भाजी आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे उलताण्याने ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजी मिक्स करून झालेली आहे आता येथे मी भाजीमध्ये डाळ घालणार आहे येथे मी मुगाची डाळ घालणार आहे तुम्ही हरभऱ्याची डाळही घालू शकता तुम्हाला जी आवडते ती तुम्ही घालू शकता वरून अशा प्रकारे भाजी घालूया म्हणजे आतमध्ये डाळ शिजेल आता आपण भाजीवरती झाकण ठेवूया झाकण ठेवून आपण भाजी पाच मिनटे शिजवून घेणार आहोत पाच मिनटानंतर झाकण काढूया आणि भाजी एकदा हलवून घेऊया भाजी अशा प्रकारे हलवून घ्यायची आहे आणि हलवून झाले की ही भाजी आपण दहा मिनिटे आणखी कमी गॅसवरती शिजवून घेणार आहोत पूर्णपणे पंधरा मिनिटे झालेली आहेत भाजीतील पाणीही आटलेलं आहे आणि मस्त अशी चमचमीत शेपूची भाजी आपली येथे तयार झालेली आहे